नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 याबाबत आपण माहिती घेणार आहोत. याआधी जवळपास आपण प्रकरण 3 चॅप्टर म्हणजे 3 प्रकरण कंप्लीट केलेले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि कुठे ना कुठे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे. संपूर्ण पुस्तकाचा जर विचार केला सहकारचा, तर हा चौथा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. कारण की आज जे काही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सहकारी संस्था किंवा पतसंस्था दिसत असेल किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी दिसत असेल किंवा एन जी ओ दिसत असेल, तर ते कशाच्या बाबतीत महत्त्वाचे आहे? महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. आणि या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रस्तावना म्हणजे याचा परिचय घेत आहे की कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था कायदा झाला होता. एक तर याची पार्श्वभूमी देण्यात आलेली आहे, म्हणजे कशा पद्धतीने हा सुरू करण्यात आला, कशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे, तर त्याची प्रस्तावनेपासून आपण सुरुवात करूया. भारतीय सहकारी चळवळ आणि तिचा उगम याचा विचार सर्वप्रथम 1904 करण्यात आला आणि त्याच वर्षी पहिला सहकारी कायदा हा सुरू करण्यात आला. भारतीय सहकारी चळवळ ही सरकारप्रणित सहकारी चळवळ असून शासनाने सहकारी चळवळ रुजवण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले. 1904 त्यावेळेस भारतावर कोणाचे राज्य होते? इंग्रजाचे राज्य होते. त्याचवेळेस म्हणजे 1904 बरेचसे सहकारी जे काही पतपिढी आहे किंवा काही दुर्बल घटक होते ते एकत्र येऊन कोणत्या ना कोणत्या पद्धतीची संघटना तयार करण्यासाठी समोर आले होते. तर त्यावेळेस त्या सरकारने म्हणजे इंग्रज सरकारने ही चळवळना प्रोत्साहन देऊन कोणत्या ना कोणत्या कारणाने 1904 हा पहिला सहकारी संस्था कायदा संमत करण्यात आला. हा कायदा भारतीय सहकारी चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीशी निर्मिती करते. आता दुर्बल घटक हा सहकारी संस्थेचा पाया आहे, ठीक आहे. काही दुर्बल व्यक्ती मिळून ही संस्था स्थापन करत असते. तर हे जेव्हा एकमेकांचा फंड एकमेकांच्या व्यक्तींना देतो आणि ही सहकारी पतपिढी जेव्हा तयार होते तेव्हा यांची सर्वात मोठी समस्या कोणती दूर होते? एक तर आर्थिक समस्या दूर होते आणि आर्थिक समस्या दूर झाली की आपोआपच सामाजिक समस्यासुद्धा दूर होऊन जाते. म्हणजे भारतातील सहकारी चळवळ ही कशी होते? प्रगतिशील तत्वावर होते. त्या तत्वावर 1904 स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी म्हणजे त्याआधी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण समस्या सोडवण्यात येतील अशी कल्पना कोणी मांडली होती? मद्रास प्रांताने मांडली होती. मद्रास प्रांत, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, जेव्हा इंग्रजाचं राज्य होते म्हणजे 1882 1899 आणि 1900 या दरम्यानमध्ये अशा प्रकारचा जेव्हा हा भारत होता, या भारतामध्ये इतक्यात कुठेतरी मुंबई होती आणि इतक्यात बंगाल होते आणि ते होते मद्रास. 1973 मद्रास प्रांताला चेन्नई या नावाने ओळखले जात होते. 1973 चेन्नई, आजचा जो काही चेन्नई शहर आहे त्याला मद्रास या नावाने ओळखले जात होते, ठीक आहे. आता ही जी मद्रास प्रेसिडेन्सी आहे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी, मुंबई प्रेसिडेन्सी त्यावेळेस बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, मुंबई त्यानंतर नाव चेंज करण्यात आलं. तर हे दोन्ही प्रेसिडेन्सी बंगाल प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत काम करत होते, ठीक आहे. तर हे जेव्हा दोन्ही प्रेसिडेन्सी अंतर्गत काम करत होते तर त्यावेळेस बंगालचा एक व्हाईसराय होत होता आणि हा बंगालचा व्हाईसराय दोन्ही तिन्ही संपूर्ण भारतावर नियंत्रण करत होते. तर 1882 भारताचा व्हाईसराय होता लॉर्ड रिपन, ठीक आहे. आणि यावेळेस मद्रास सरकारने राज्यातील शेतीसाठी सहकारी बँक स्थापन करण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी सर फ्रेडरिक निकोलसन यांना युरोपात पाठवले. सर फ्रेडरिक निकोलसन यांना युरोपात का बरं पाठवले? कारण शेतीसाठी सहकारी बँका स्थापन करायच्या होत्या. 1882 स्थापन करण्यासाठी सर फ्रेडरिक निकोलसन यांना युरोपला पाठवल्या. त्यानंतर बरेचसे त्यांनी संशोधन केले. कशाबाबतीत? सहकारीबाबतीत. सहकारीबाबत संशोधन केले आणि 1899 फ्रेडरिक निकोलसन यांनी जर्मनीच्या धर्तीवर रफायझन पद्धतीच्या ग्रामीण सहकारी पतपेढ्या स्थापन कराव्यात जाव्यात याचा अहवाल शिफारस केली. म्हणजे तुम्हाला पुन्हा एक वेळा सांगतो, म्हणजे असं आहे की 1899 म्हणजे 1882 ते 1899 या दरम्यान काय केले? संशोधन केले आणि जर्मनीच्या धर्तीवर म्हणजे जर्मनीमध्ये अशा काही पतपेढ्या होती जे सक्सेस झालेल्या होत्या,
ज्यामध्ये होते रफायझन पद्धती, आणि त्याच पद्धतीनुसार उत्तर म्हणजे त्याच पद्धतीनुसार सहकारी पतपेढ्या स्थापन कराव्या जाव्यात अशी शिफारस त्यांनी केली. याच काळामध्ये हा मद्रासचा भाग होता, याच काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये डुपरनेक्स यांनी काही बँका स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मद्रासमध्ये कोणी केला होता? फेडरिक निकोल्सन यांनी, आणि उत्तर प्रदेशमध्ये कोणी केला? डुपरनेक्स यांनी. त्यानंतर 1900 साली, तर या आता तुम्हाला म्हणजे 1882 लॉर्ड रिपन हे भारताचे व्हाईसराय होते. 1900 कोण होते? 1899 ते 1905 या दरम्यान होते लॉर्ड कर्झन, हे संपूर्ण भारताचे व्हाईसराय होते. आणि 1900 काळामध्ये सर एडवर्ड लॉ यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेच्या सोसायट्याचा अभ्यास करून सहकारी सोसायट्यासाठी योग्य कायदा करण्याच्या दृष्टीने एक समिती नेमली होती. समिती कधी नेमली होती? 1900, आणि कोणाच्या नेतृत्वाखाली? सर एडवर्ड लॉ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. ती समिती कोणती होती? डेझिल इबेस्टीन यांनी 23 ऑक्टोबर 1903 सहकारी कायद्याचा मसुदा तयार केला, आणि सर एडवर्ड लॉ या समितीच्या शिफारसीनुसार या पतपेढ्यांना 1904 भारतीय सहकारी संस्था कायदा संमत करण्यात आला. ठीक आहे, इथून इतक्यात तुम्हाला आता समजलंच असेल. सन 1904 जेव्हा संपूर्ण भारतामध्ये जेव्हा सहकारी कायदा हा संमत करण्यात आला होता, तर तिथून 7-8 वर्षातच त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दोष म्हणजे दोष दिसून आले होते. आता दोष कसे, तर तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतो की जेव्हा 2016 जेव्हा भारतामध्ये सर्वप्रथम डिमोनिटायझेशन झालं होतं, म्हणजे जे नोटबंदी करण्यात आली होती, तर त्यावेळेस जेव्हा एकाकी नोटबंदी केली होती त्यावेळेस भरपूर समस्या निर्माण झाल्या होत्या. लोकांकडे पैसा नव्हता, लोकांकडे पैसा होते, बँकेच्या समोर रांगाच्या रांगा होत्या. तर अशाच प्रकारचा तो कायदा होता, आणि त्या कायद्याच्या काही ना काही दोष समोर आले होते. म्हणून ते काही दोष होत्या तर ते उणवा पूर्ण करण्यासाठी 1912 पुन्हा म्हणजे 8 वर्षामध्येच दुसरा सहकारी कायदा संमत करण्यात आला होता. या कायद्यात 1904 कायद्यातील बहुतेक तरतुदी तशाच्या तशाच होत्या, आणि या कायद्यात पेढ्याशिवाय प्रकारच्या म्हणजे वेगवेगळे काही म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले, तर काही तेच ठेवण्यात आले. 1912 कायद्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते, तर ते वैशिष्ट्य कोणते होते? की पेढ्याशिवाय अन्य प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले होते. म्हणजे फक्त पतपेढ्याच नाही, तर आणखी काही सुरू करण्यात त्यामध्ये हे सुरू करण्यात प्रोत्साहन देण्यात आले, आणि ते त्याचे काय होते? महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. 1919 सहकार सुधारणा कायद्यानुसार सहकार हा विषय केंद्राकडून राज्याकडे वर्ग करण्यात आला. कधी करण्यात आला? 1919. म्हणजे प्रश्न विचारण्यात आला की केंद्राकडून राज्याकडे सहकार सुधारणा कायदा कधी करण्यात आला? तर 1919 करण्यात आला. त्यानंतर पाहूया की सहकार हा विषय राज्याकडे आल्यानंतर मुंबई सरकारने मुंबई प्रांतातील मुंबई सहकारी कायदा 1925 हा कायदा पास केला. महाराष्ट्र सहकार कायदा 1960 झाला होता, परंतु त्याला महाराष्ट्र सहकारी कायदा का म्हटले जाते? कारण की त्याच वर्षी काय झाला होता? महाराष्ट्र वेगळा झाला होता, आणि महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला होता. परंतु महाराष्ट्र स्वतंत्राआधी एक मुंबई सहकारी कायदा झाला होता 1925, कारण मुंबई त्यावेळेस स्वतंत्र होता, एकटा होता. या कायद्यात देखील बदलत्या परिस्थितीनुसार कायद्यातील तरतुदी अपुऱ्या आणि योग्य वाटू लागल्या, त्यामुळे 25 ते 60 या दरम्यान कायद्यातील वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आल्या. परिपूर्ण अशा कायद्याची आवश्यकता भासून लागल्याने भारत सरकारने 1956 एक समिती नेमली व मुंबई सरकारने श्री G.M. लाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास करून काही पाहणी केली. आता कसं झालं की 1925 हा तर कायदा झाला, परंतु या कायद्यामध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या त्रुटी होत्या. तर हे त्रुटी करण्यासाठी 25 ते 60 दरम्यानमध्ये 1956 एक समिती नेमली होती, तर ती समिती कोणती होती? श्री G.M. लाड यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे समिती नेमली. त्या समिती आणि ही समिती काय करत असते? या संपूर्ण कायद्याचे एक मूल्यमापन करते की कशा प्रकारचे हे कार्य करते, याच म्हणजे या कायद्यामध्ये कोणत्या प्रकारचे नियम आहेत, ते नियमाचा कोणतेही सहकारी संस्था हे का म्हणजे बरोबर काम करते की नाही, तर त्याची पाहणी कोणी केली होती? श्री G.M. लाड यांनी.
या दोन्ही समितीचा अहवाल आणि शिफारसी लक्षात घेऊन महाराष्ट्र कायदेमंडळाने नवीन सहकारी कायद्याचे विधेयक 1960 मंजूर केले. 1961 साली महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांची त्यास मंजुरी मिळाली व 26 जानेवारी 1962 या दिवसापासून अंमलबजावणी करण्यात आली. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 संमत झाला, परंतु त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली आहे? 26 जानेवारी 1962. जर प्रश्नामध्ये तुम्हाला विचारण्यात आलं की महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याची अंमलबजावणी कधीपासून झाली, तर 26 जानेवारी 1962 पासून. हा कायदा 1960 पास झाला म्हणून तो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या नावाने ओळखला जातो. 1960 सहकारी कायद्यात आजपर्यंत अनेक दुरुस्त करण्यात आल्या. 1960 महाराष्ट्र सहकारी कायद्यामध्ये कायद्याला 97 घटना दुरुस्तीने 14 फेब्रुवारी 2013 नवीन दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. आता 1960 महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 हा वैधानिक दर्जा होता, ठीक आहे, परंतु 1997 म्हणजे 97व्या घटना दुरुस्तीने म्हणजेच 14 फेब्रुवारी 2013 याला काय मिळालेलं आहे? घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. कशाला? सहकारला. म्हणून आतापर्यंत 11वी आणि 12वीला हा विषय नव्हता. माझी जेव्हा 12वी झाली होती त्यावेळी सहकार हा विषय नव्हता, परंतु आता हा सहकार यासाठी विषय देण्यात आला कारण 97व्या घटना दुरुस्तीने 2013 याच्या नवीन दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या आहे. परंतु मी ज्याचा अभ्यास करत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, तर म्हणजे MPSC ची जी तयारी करतात त्या MPSC मध्ये हा विषय देण्यात आलेला आहे. आणि हा विषय जेव्हा डिटेल्समध्ये आपण अभ्यास केला तर या विषयाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जातील, कारण की फ्युचरमध्ये तुम्हाला हा विषय खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतर पाहूया सहकारी संस्थेची भांडवल आणि उभारणी. हा संपूर्ण विषय आजचा जो काही व्हिडिओ आहे आपण फक्त प्रस्तावना म्हणजे याची चांगली परिपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळं बाकीचे काही नंतरचे जे काही पॉईंट्स आहेत ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणारच आहोत, ठीक आहे. सहकारी संस्थेची भांडवल उभारणी. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो पुढे चालून ठेवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सभासदांच्या आर्थिक हितसंबंधाचे संवर्धन करणे हे सहकारी संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असते. त्याचबरोबर सहकारी संस्थांना देखील आपला व्यवसाय चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सभासदांना कर्जपुरवठा करणे, विविध कृषी आदाने प्रदाने करणे, जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणे इत्यादी कामे करण्यासाठी सहकारी संस्थेकडे भांडवल आवश्यक असते. म्हणजे ओव्हरऑल काय सांगण्यात आलेलं आहे की सहकारी संस्थेची सर्वात महत्त्वाचं काय असते? भांडवल असते, म्हणजे पैसा. आणि या सहकारी संस्थेमध्ये सर्वप्रथम काम कोण करते? काही व्यक्ती आहे, 10 व्यक्ती आहे. हे 10 व्यक्ती आपापला जो काही फंड आहे म्हणजे भांडवल आहे ते त्या संस्थेमध्ये गुंतवते आणि सहकारी संस्था स्थापन करते. तर याचमध्ये जे काही व्यक्ती वर्क करते, काम करते, त्यांना काय म्हटले जाते? सभासद म्हटले जाते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यातील 28 आणि 29 सहकारी संस्थेंनी उभारावायचं आहे भांडवलाविषयक तरतुदी करण्यात आलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्नामध्ये विचारण्यात आले की भांडवलाची तरतूद सहकारी संस्था 1960 कोणत्या कलमाशी रिलेट करते, तर कलम 28 आणि 29, ठीक आहे. आतापर्यंत आपण सहकारी संस्थेचे भांडवल उभारणी याबाबत विचार केला होता. आता याबाबतची साधने पाहूया. एक तर असते अंतर्गत साधने आणि दुसरं असते बहिर्गत साधने, म्हणजे बाह्य साधने. भाग भांडवल, प्रवेश शुल्क, राखीव निधी आणि सभासदांच्या ठेवी. भाग भांडवल म्हणजे शेअर्स असते. सर्वप्रथम जेव्हा संस्थेमध्ये कोणताही व्यक्ती म्हणजे रिलेट करते, म्हणजे एखादा व्यक्ती जर त्या संस्थेचा भाग व्हायचा असेल तर सर्वप्रथम त्याला काय करावं लागते? त्या संस्थेतील शेअर्स खरेदी करावं लागते. म्हणजे शेअर्स खरेदी केल्या करतेवेळेस काय म्हणजे तो जेव्हा शेअर्स खरेदी करतो तर त्यावेळेस काय होते? त्याच्यापाशी जो काही भांडवल असते, पैसा असतो, तो कोणाला देतो? तो संस्थेकडे देतो. त्यानंतर तो प्रवेश शुल्क घेतो. म्हणजे त्या जर संस्थेचा तुला जर भाग बनायचा असेल तर ते प्रवेश शुल्क पेड करावे लागते. म्हणजेच त्या संस्थेकडे कुठून कुठून पैसा येतो? एकतर शेअर्सकडून पैसा येतो, एकतर प्रवेश शुल्क असते त्याच्याकडून पैसा येतो, आणि एक राखीव निधी असते त्या संस्थेची. म्हणजे समजा जर फॉर एक्झाम्पल पाहूया की त्या संस्थेकडे 100 रुपये असेल तर त्या 100 रुपयाचा 25% भाग जो काही आहे तो त्याला राखीव ठेवावा लागतो. अन्यथा ती कंपनी कशी होते? डुबत. प्रत्येक बँक असो, कोणतीही सहकारी संस्था असो, त्या सहकारी संस्था त्याचा एक कॉन्ट्रॅक्ट असते. ते एक म्हणजे सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत अशा प्रकारची तरतूदच करण्यात आलेली आहे की 100%
टक्के जर त्यामध्ये निधी असेल तर त्यापैकी 25% हा राखीव ठेवा लागतो आणि 75% जे काही फंड असो पैसा असो तर त्यांना त्यांना उपयोगात आणण्यात येते। आता हा 25% फंड आहे म्हणजे हा जो राखीव निधी आहे हा का बरं ठेवण्यात येते की जेव्हा परिस्थिती खराब होते सहकारी संस्थेची तर त्यावेळेस हाच राखीव निधी त्या सहकारी संस्थेंना वरता आणण्याचे काम करते। सदस्यांच्या ठेवी आणि चौथा पॉइंट आहे सदस्यांच्या ठेवी। तर हे संपूर्ण काय अंतर्गत साधने आहे। अंतर्गत साधने म्हणजे एखादी संस्था स्थापन झाली आहे त्यामधले जे काही व्यक्ती आहेत ते एकमेकांना मदत करते, एकतर भाग भांडवल खरेदी करते, प्रवेश शुल्क, राखीव निधी आणि सभासदांच्या ठेवी हे संपूर्ण काय आहे अंतर्गत साधने आहे। बहिर्गत साधने म्हणजे जे बाहेरून पैसा येते त्या संस्थेमध्ये, एकतर असतो बिगर सभासदांच्या ठेवीकडून म्हणजे जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की एखादी पतसंस्था आहे आणि पतसंस्थेमधले काही एजंट असतात, ते एजंट काय करतात बाजारामध्ये पाठवतात आणि बाजारामधले प्रत्येक व्यक्तीकडून काय केले जाते पैसे ते जमा करून तिथे टाकतात। तर हे जे व्यक्ती असते बाहेरील हे बाहेरील व्यक्ती काय असतात बिगर सभासद ठेवी असतात, या पैसे जेव्हा जमा करतात तर तेच पैसे त्यांना वापस मिळतात। म्हणजे हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तर बिगर सभासदांच्या ठेवीमध्ये। दुसरं बाह्य साधनं कोणतं आहे कर्ज आणि अग्रिमे। कर्ज म्हणजे समजा जर एखाद्या सहकारी संस्था स्थापन झालेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे आणि त्या प्रगतीपथावर असलेली ती सहकारी संस्था जर दुसऱ्या शहरामध्ये त्यांना त्यांची शाखा जर उघडायची असेल आणि बँकाला जर बँकाजवळ जर या सहकारी बँकेची चांगली गुडविल असेल म्हणजे चांगली इज्जत असेल तर त्या बँका काय करतात या पतसंस्थांना कर्ज प्रोव्हाइड करतात। म्हणजेच परकीय बँकेकडून या संस्थेला बँक म्हणजे कर्ज मिळालं आहे तर ही कोणती साधने असतील बाह्य साधने। त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे कर्जरोखे विक्री। कर्जरोखे विक्री म्हणजे समजा जर कोणती आता या सहकारी बँकेचे आपले एक शेअर्स आहे कर्जरोखे आहे, हे रोखे जेव्हा तो बाजारामध्ये देतो म्हणजे शेअर्स जेव्हा बाजारामध्ये तुम्ही जर ते शेअर्स खरेदी केले तर ते शेअर्स खरेदी केल्यावर त्यांना त्या सहकारी संस्थांना काय मिळतात पैसे मिळतात। तुमच्याकडे शेअर्स येतात परंतु तुमच्याकडले पैसे कोणाकडे जातात त्या सहकारी बँकेकडे। तर हा हे पण काय असतील बाह्य साधने आणि हे जे काही भाग भांडवल असतात हे अंतर्गत सभासद असतात आणि ते सभासद ते भाग भांडवल खरेदी करतात। परंतु हे जे काही कर्जरोखे आहे हे अदर्स व्यक्ती म्हणजे त्या संस्थेशी रिलेट नाही आहे त्या संस्थेच्या व्यतिरिक्त असलेली व्यक्ती म्हणजे तुम्ही समजा मी समजा किंवा तुम्ही एखादी संस्था असेल एखादी कंपनी असेल किंवा रिलायन्स कंपनी असेल जिओ कंपनी असेल ते जिओ कंपनी किंवा रिलायन्स कंपनी हे सहकारी संस्थेमध्ये येत नाही परंतु तुम्ही कसे तुम्हाला समजवण्यासाठी मी एक एक्झाम्पल देत आहे की जिओ कंपनी किंवा रिलायन्स कंपनीचे शेअर्स जर इंटरनेटवर दिसत असेल आणि तुम्ही जे ते खरेदी करत असेल तर तुम्ही खरेदी केल्यानंतर तुमचा पैसा ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये जातो म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे मालक होतात का नाही तुम्ही बहिर्गत व्यक्ती आहे। म्हणजेच कर्जरोखे खरेदी केलेले आहे तुम्ही आणि त्यांचे पैसे कोणाला मिळाले आहेत त्यांचे कोणाला मिळाले आहे त्या कंपनीला मिळाले आहे। तशाच प्रकारची सहकारी संस्था काय करते आपल्यापाशचे कर्जरोखे विक्रीला काढतात आणि अशाच प्रकारचे लोक खरेदी करतात आणि लोक खरेदी केल्यानंतर पैसा त्यांच्याकडे जमा होतो। ठीक आहे एवढं समजलं तुम्हाला म्हणजे हे पैसा कुठून येतात बाहेरगत बाह्य साधने। त्यानंतर सरकार अनुदान व मदत। सरकार कोणत्या सहकारी संस्थांना म्हणजे आता कसं झालेलं आहे कायद्यात्मक म्हणजे एक घटनात्मक दर्जा मिळाला आहे सहकारला त्यामुळे सरकारी अनुदानसुद्धा सहकारला मिळते म्हणजेच हे कशा याच्यात येतील बाह्य साधण्यामध्ये। त्यानंतर आहे देणग्या व बक्षिसे। कोणत्या सहकारी संस्थांना देणग्यासुद्धा मिळतात जसं आता तुम्ही एन जी ओ बघितले असेल एन जी ओ असते जसे आता बरे मोठे मोठे ॲक्टर्स असते ते काय करतात त्यांच्यापाशी काही एन जी ओ असतात तर ते एन जी ओना काय करतात देणग्या देतात बक्षिसे देतात। किंवा तुम्ही कधी बघितले असेल की कोणते संस्था त्या असतात तर ते मोठ्या मोठे जेव्हा मोठे मोठे जे काही डेव्हलपमेंट लोक असतात तर त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडून चेक मिळतात तर हे देणगी असतात। हे देणगी कोणतं साधन आहे बाह्य साधन आहे। ठीक आहे एवढं तुम्हाला समजलेलं आहे। आता त्यानंतर आहे भांडवलाची वैशिष्ट्ये। भांडवलाची वैशिष्ट्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया कारण की हा व्हिडिओ आता आपण बऱ्याचपैकी फक्त परिचयासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।
आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।